आज सकाळपासून वसई विरार मध्ये सोशल मीडियावर पोलिसांसोबत केक कापलेल्या एका व्यावसायिकाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रसार माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या की एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव असताना पोलीस स्टेशनमध्ये वाढदिवस साजरा का झाला. हा वाढदिवस साजरा झाला नालासोपारात राहणाऱ्या सचिन गाला या व्यावसायिकांचा. ते आमच्या सोबत आहेत बोलण्यासाठी. नेमकं काय झालं आणि का केक कापलेला, नेमका केक कोणी आणलेला, या सर्वांवर आपण चर्चा करण्यासाठी सचिन गाला जे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घ्या. सचिनजी, सर्वप्रथम तुम्हाला आमच्याकडून बी रिलेटेड वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, कारण तुमचा वाढदिवस होता असं आम्हाला कळलं. आज सकाळपासून जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, नेमकं त्यामागचं सत्य आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहे. मी 12 तारखेला तुरुंग पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो आणि पाटील डी एस पाटील साहेबच्या कोरोना पॉझिटिव्हनंतर चार्ज घेतला होता. तेव्हा मी केक घेऊन स्वतः गेलो होतो आणि त्यांचं स्वागत करायला होतो म्हणून ती सांगितलं की तुझ्या बी बड्डे येतो, तुझ्या वाढदिवसाचा बी हार्दिक शुभेच्छा असा म्हणून आम्ही केक तिकडे काटलेलो होतो. नेमकं म्हणजे हे तुमचे काय याच्या मागे रडलेलं षडयंत्र आहे का बदनामी करण्याचा डाव कोणी आखलं असं काय आहे? न्यूजपेपरमध्ये कोणीनी टाकलं आहे की चाली माफिया करून भूमाफियामध्ये मी कोणाची जमीन हडप केली नाही, माझ्यावर एक तुरुंग पोलीस चौकीमध्ये एक NC नाही, ठीक आहे, आणि एक मी व्यापारी हूँ आणि लॉकडाऊनमध्ये मी जास्त मी काम केलं आहे. लॉकडाऊनमध्ये सगळे पोलीस स्टेशनला, महानगरपालिकाला, सफाई कर्मचारीला चाय नाश्ता जेवण आणि गरजू परिवारला राशन वाटप केलं आहे. तेव्हा मी सगळे 4-5 महिना मी समाजसेवकचं काम केलं आहे आणि त्यासोबत मी गेलो मी पोलीस स्टेशनमध्ये आणि ती माझा सन्मान बी करत होते तर तेव्हा काही वाईट गोष्टी नाही. मग तुम्हाला भूमाफिया चाळ माफिया यांनी चक्क म्हटलेलं आहे, मग तुम्ही आता सांगितलं की माझ्यावर कुठल्याही प्रकारचं नाही, पण असे हे करण्यामागे कोण आहेत की तुमचे काही दुश्मन आहेत किंवा हित शत्रू आहेत? न्यूजपेपर इथे आहे कोण काय आहे कोण काय नाही, माझी पर्सनल कोणाशी भांडण आहे नाही, ठीक आहे. ती आता ती साबित करणार ती की मी भूमाफिया हूँ, माझ्यावर केस आहे की नाही, पण भूमाफियावर माझी जमीन कुठे कुठे आहे मला बी माहीत नाही, तो मला बी माहीत पडणार की मी इथे इथे कब्जा केला आहे की नाही केला. आज दिवसभर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक वैयक्तिक काय त्रास झाला तुम्हाला? तुम्हाला किती झाला असा की मी लॉकडाऊनमध्ये जे माझं घर सोडून माझी जबाबदारी सोडून सगळ्याला मी मदत केली, तिचा परिणाम मला भूमाफिया मरून दिला बोला. यावर तुम्ही काय आता पुढे काय करणार आहात? पुढे लिगल तरीके ॲक्शन करायला ती करणार, ती जो न्यूजपेपरवाले आहे त्याच्यावर टाकलेलं आहे, त्याच्यावर न्यूजपेपरवर मी कारवाई करणार. पोलीस आणि समाजसेवक यांची एक चांगली एक मैत्री असते, एक नातं असतं, कारण पोलिसांना समाजसेवकांची कुठेतरी आवश्यकता असते आणि समाजसेवकांना पोलिसांची आवश्यकता, दोघांनी एकत्र मिळून कुठेतरी चाललं पाहिजे. हा केक कापणं एक निमित्त होतं पण त्या वाढदिवस देखील दुसरं निमित्त, परंतु असं असताना कुठेतरी एक सामाजिक मैत्री तुम्ही जपली आणि त्यातून हा केक कापला असं तुम्हाला सांगायचं? नाही 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 असं काय नाही की वाढदिवस तो माझ्या 11 तारखेला होता आणि केक काटला 12 तारखेला, तो वाढदिवस तर काही मतलबच नाही. म्हणजे हा जो केक कापलेला वाढदिवसाचा नव्हता? नव्हता, म्हणून मी पोलीस चौकीमध्ये गेलो तो माझ्या वाढदिवस अगोदर होता आणि साहेब आले होते, तो दोघे काम साथ झालं सर. पण डी एस पाटील साहेबांवर देखील तुमचं रिलेशन चांगलं आहे. आज हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया, तुमचं बोलणं झालं त्यांच्याशी? त्यांचं बोलणं झालं आहे की आता मी जाणार उद्या वकील करणार आणि न्यूजपेपरवरला नोटीस देणार लिगल तरीकेला. नाही, हे झालं न्यूजपेपरचं, पण समाज माध्यमामध्ये हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणे, जसं आपण चवीने खातो तसं हा व्हिडिओ देखील मोठ्या आनंदाने व्हायरल केला गेला, फॉरवर्ड केला गेला, ह्या मागे कोण आहेत आणखीन? आणखीन आता कोई काय माहीत नाही मला, आता उद्या बघणार काय होत आहे. खरोखरच सचिन गाला यांचं असं म्हणणं आहे की माझी भूमिका ही पवित्र होती, माझा वाढदिवसाचा केक नव्हता, कारण त्यांचा वाढदिवस हा आदल्या दिवशी साजरा झाला, परंतु केवळ एक पोलिसां करोनामधून पोलीस निरीक्षक बाहेर आलेले आहेत आणि एक करोना वॉरियर म्हणून त्यांचं कुठेतरी त्यांना पुन्हा काम करण्यासाठी बळ यावं म्हणून हा केक होता आणि त्या केकचं एक असं निमित्त झालं की जेणेकरून यामध्ये दोघांनी पोलिसांची जेवढी बदनामी झाली तेवढीच बदनामी सचिन गाला यांची झालेली. त्यामुळे यापुढे व्हिडिओ कुठचा फॉरवर्ड करताना आपणही विचार केला पाहिजे, कारण नाण्याला दोन बाजू असतात. ठीक आहे, आपण व्हिडिओ व्हायरल केला पण त्यामागे काय आहे हे जाणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सचिनजी धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा करून. तुमची बाब सांगतो ती केकवरती माझं नाव बी नाही, अगर माझा बड्डे होता तो केकवरती माझं नाव तो होणार ना, ती केकचा फोटो देतो मी आणि केकवरचं माझं नाव पण नाही. अगर केक माझा असतो तो माझं नाव असतो ना सचिन गाला, ती केकवर माझं नाव बी नाही. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं की वाढदिवस ना
नाही, परंतु असं असताना वाढदिवसाचा केक असं कुठेतरी प्रसारमाध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये भासवलं गेलं, यामुळे हे कुठेतरी दोघांची म्हणजे पोलिसांची देखील आणि एक व्यवसायाची देखील दोघांची अशी कुठेतरी बदनामी होते. यामागचं सत्य दाखवण्याचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. एच पी लाईव्हसाठी हनीफ पटेलसोबत प्रवीण नलावडे, नालासोपारा.